आणि सर्व शोकाकुल ग्रामस्थ सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलात साहेब तुम्ही, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलात साहेब तुम्ही, तुमची कीर्ती, तुमची आठवण, तुमचा आधार या सगळ्यांची, या सगळ्या गोष्टींनी अजूनही असं मनाला वाटत नाही की साहेब तुम्ही आमच्यात नाही आहात। साहेब आठवण येते ती क्षणाक्षणाला, साहेब आठवण येते ती शब्दाशब्दाला, अजूनही व्यासपीठ सांगत नाही की साहेब तुम्ही आमच्यातच आहात। व्यासपीठावरती वरायल्यावरती असंही वाटतंय साहेब, कुठल्याही कार्यक्रमाला म्हटलं की नेहमीच तुम्ही दोन शब्द तरी प्रेमाने बोलणार, शेंडीला जर आलात तर कधी बिना चहाचं आणि बिना नाश्त्याचं जाऊ दिलं नाही, आणि माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला तुम्ही नेहमीच पाठबळ देत आलात। पण आजही विश्वास होत नाही साहेब तुमच्या त्या शब्दांची जाणीव होते। तनुजा राजकारण करता करता करिअरकडे पण लक्ष दे, या सगळ्या गोष्टींची आठवण तुमची नेहमीच मनाला भोळ घालून जाईल। साहेब व्यासपीठावरती एकच बोलेल आणि तुमच्यासाठी एकच बोलेल, एवढीच आठवण देऊन गेलात, एवढी शिकवण देऊन गेलात, जे पशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना उंच व्हाव्यात, आकाशाला अशी गवस निघाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, आणि प्रगती इतकी करा की काळालाही पश्चाताप व्हावा। आज खऱ्या अस्ताने आदिवासी समाजाचा कोहिनूर हिरा तळपणारा असत, कुठे गेला सांगता येणार नाही। पण साहेब एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात राहील, तुम्ही दिलेली प्रत्येक शिकवण, प्रत्येक आठवण आमच्या सोबत नेहमीच राहील, आणि क्षणाक्षणाला तुमची आठवण येत राहील। परमेश्वराकडे मी एकच विनंती करेल की आमच्या भांगरे साहेबांसारख्या साहेबांना कुठेतरी असं एक स्थान दे की ते आम्हा सर्वांच्या मनात कायम स्मरणात येत राहील, आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो। हीच मी माझ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आणि घोलप परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। शेवटी एकच म्हणाल साहेब, परत या, परत या साहेब, अजून खूप मैदान गाजवायचं होतं साहेब, खूप लवकर सोडून गेलात साहेब तुम्ही, साहेब परत या, कारण की या तालुक्याला अजून पण तुमची खूप गरज आहे साहेब, भावपूर्ण श्रद्धांजली साहेब। खुश खबर, खुश खबर, खुश खबर, आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट, या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार, त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने।